आज प्रत्येक जण आपल्या कुटुंबियांसाठी मुलांसाठी जगतो, पण काही मुलांच्या नशिबी हे सुख कायमच हरवलेलं असतं. असेच काही 4 वर्षांच्या मतिमंद मुलासोबत घडले. आई लहानपणी गेली, वडील कॅन्सरग्रस्त, तेही शेवटच्या टप्प्यामध्ये. मतिमंद मुलाची जबाबदारी सांभाळण्यास नातेवाईकांचा संकोच. अशातच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने त्या मुलाची जबाबदारी स्वीकारत त्याला बालगृहाचा आधार दिला. शेवटची भेट म्हणून वडील आणि मुलाची होत असताना आता मी तुला कधी पाहू शकेल की नाही असे म्हणत वडिलांनी आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घट्ट कुशीत घेत टाहो फोडला. हा क्षण पाहताना अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पती पत्नी मूळचे मध्य प्रदेशातील, पण मागील अनेक वर्षांपासून नांदगाव पेठ येथे वास्तव्यास. मोल मजुरी करत जागा मिळेल तिथे विसावा करणाऱ्या या दाम्पत्यास एक मुलगा झाला. मात्र तो दिव्यांग आणि मतिमंद. मुलगा 2.5 वर्षांचा असतानाच आईचे निधन झाले. हाताला जे काम मिळेल ते काम करून जीवन जगायचे असे सुरू असतानाच वडिलांना कॅन्सर झाला. पुढे कॅन्सर वाढतच गेला. आता आपले काही खरे नाही, पण मुलाचे कसे या विवंचनेत असणाऱ्या वडिलांनी अखेर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्ड लाईनला फोन करत मदतीची मागणी केली. श्री हव्याप्र मंडळाच्या हेल्पलाईनचे पदाधिकारी मुलाला लातूर येथे घेऊन जाण्यास तयार झाले. वडिलांची भेट घ्यायची होती म्हणून मुलाला वडिलांजवळ दिले. दोघेही एकमेकांना बिलकले आणि काही क्षणात वडिलांनी टाहू फोडला. आता तुझी भेट होईल की नाही असे म्हणत वडील रडत होते. मात्र वडील रडत असल्याची संवेदना त्याला कळली होती. तोही आपल्या वडिलांना घट्ट पकडून होता. हा क्षण पाहताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. या अभियानाला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव माधुरी चेंडके, चाइल्ड लाईनचे संचालक डॉक्टर नितीन काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.